नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? माझे नाव सौ निर्मला रवींद्र शेनगारे, राहणार पांडेश्वर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आता ही कॅन्डन, हे दोन दोन कॅन्डन पिशवी बाटली तुम्ही कुठून आले? मी राहण्यातून आले. शेतात काय केले? नाही, भुईमुग केलाय, भुईमुग भिजवत होते. भुईमुग, डाळिंब, कांदा आहे सध्या शेतात. आता हे तुमचं गाव विमानतळासाठी सगळी शेती घेणार, तुमचं घर कुठे आहे? घर माझं आहे ना, गावापासून अर्धा किलोमीटर वरती आहे. गावात पण आहे. तुमचं घर आणि शेती सरकार घेणार विमानतळासाठी, तुमचं काय मत? आमचं मत एवढंच आहे की पण सरकारने आमचा विचार करून घेतलं पाहिजे आणि पुनर्वसन जरी झालं तरी आम्हाला योग्य दरात तसं सवलतीत सगळं बसवलं पाहिजे आणि आमच्या जमिनीची किंमत व्यवस्थित दिली पाहिजे त्यांनी आम्हाला आणि पुनर्वसनासाठी परत आम्हाला जमीन, शेती, घर सगळं दिलं पाहिजे शासनाने आम्हाला, तरच आम्ही तुम्हाला हे करणार देणार. तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर शेतीच करतात. मुलं? मुलं शेतीच करतात. पूर्णपणे तुम्ही शेतीवर? शेतकरीच आहे आम्ही. हा, दुसऱ्या उत्पन्नाचं काय? अजिबात नाही, अजिबात नाही, काहीच नाही. दोन्ही मुलं शेती करतात, मालक पण शेती करतात, मी पण शेतीच करते. ओके, धन्यवाद. नमस्कार, काय नाव तुमचं? सुधीर जगताप. हा, रवींद्र शेनगारे. आता तुम्ही हे पांडेश्वरमध्ये विमानतळ होतोय, तुमची काय भूमिका आहे? आमची तर सध्या कसं झाले, आता आमचं जीवनच शेतीवर आहे. आता सध्या आम्ही पुरंदर उपशेची योजना आणली आहे आमच्या स्वखर्चानं. तर कमी जास्त आम्ही 20-25 जणांना 40 लाख रुपये खर्च करून आमच्या तिथल्या पाझर तलावात आम्ही पाणी आणलेले. आता गेल्या वर्षी इथून मागं दुष्काळाचेच दिवस होते, पण आत्ता आमच्या इथं एवढं बागायती झालं आहे, कमी जास्त 100 ते 150 एकर ऊस आमच्या इथं लागलेला आहे आत्ता सध्या. तुम्ही पदरमोड केली का खर्च का कर्ज काढून? पदरमोड करून मग कर्ज बी काढलेलं आहे. प्रत्येकाने डाग गाण ठेवले आहेत, कोणी बँकेचं कर्ज काढलं आहे, कोणी पतपिडीचं कर्ज काढलं आहे, असे करूनच ती योजना आणलेली आहे. तुमची शेती किती आहे? आता माझ्याकडे 10 एकर शेती आहे. घर कुठे आहे? घर जगताप वस्तीवर, पांडेश्वर. आता तुमचे घर आणि शेती जर सरकारने घेतली तर तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे, काय समजा जर झालंच विमानतळ तर आम्हाला आमच्या अपेक्षेनुसार आम्हाला काहीतरी त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. 5 लाख रुपये एकर? 5 लाख रुपये ना, आता ह्याच्यासाठी काय होणार आहे 5 लाख रुपये? नाही, कमी जास्त 1 कोटी रुपयाच्या हिशोबाने तर आम्हाला रेट मिळाला पाहिजे. हा, हा बरोबर ना. आमची मुलंसुद्धा त्यातमध्ये कामाला लागली पाहिजेत आणि योग्य तो भाव तुम्ही दिल्यानंतर मग आम्ही त्याला मान्यता देऊ शकतो, अन्यथा नाही देणार. हा, त्या जमिनीचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. हॅलो, कसं आहे, जमीन जरी तुम्हाला दिली तरी घरातील एक एक मुलगा तरी कामाला लागला पाहिजे. ग्रॅज्युएशन झालेली बरीच मुलं आहेत आमच्या गावात, बऱ्यापैकी आहेत. तर कसं, मुलांना पण त्यांनी कामाला लावून घेतलं पाहिजे, आम्हाला पण महिलांना त्यांनी काहीतरी काम दिलं पाहिजे असं, आणि पुनर्वसन जरी झालं तरी व्यवस्थित ठिकाणी आमचं केलं पाहिजे सगळं. बरोबर. आता मी बी ग्रॅज्युएशन शेत ग्रॅज्युएट आहे मी, पण शेतीच करतोय मी. आता तुमच्या शेतात काय काय? आता शेतात माझे 2 एकर ऊस आहे, डाळिंबाची बाग आहे 1.5 एकर, आणखीन अंजिराची बाग आहे, कांदे आहेत 2 एकर. सरकार म्हणतं मोकळं माल राहणे शेती पडी की? नाही नाही, येऊन सर्वे करावं शासनानं, शासनाने सर्वे करावं, येऊन बघावं की काय काय पिकं आहेत. काय सगळ्या लोकांना काय 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 अपेक्षा? अपेक्षा म्हणजे हीच अपेक्षा की अगदी योग्य ते त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेतला, योग्य ते भाव दिला, योग्य त्या रीतीने जर मुलांना आमच्या कामं मिळाली तर आम्ही याला होकार देऊ शकतो, अन्यथा होकार देणार नाही. धन्यवाद.